जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरती संदर्भातल्या सध्याच्या घडीच्या ज्या काही लेटेस्ट अपडेट्स आहेत त्या सर्व अपडेट्स या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात. त्यामध्ये जे आहे आधार व्हॅलिडेशनवर आधारित असलेली संच मान्यतेचं संदर्भातली जी महत्वाची माहिती आहे ती आपण बघणार आहोत. त्यातल्या त्यात काही महत्वाच्या जिल्ह्यांमधली रिक्त जागांचा अहवाल आपल्यापर्यंत प्राप्त झालेला आहे, तो अहवाल देखील आपण बघणार आहोत. त्यातल्या त्यात जे आहे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे त्याबाबतची नेमकी सत्यता काय आहे त्याविषयी देखील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. चला तर मित्रांनो, मग वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आजच्या या व्हिडिओ. बघा, सर्वात पहिली आणि महत्वाची जी माहिती आहे मित्रांनो, आपण जे रिक्त जागा आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापैकी काही जिल्ह्यांमधल्या जागा आपल्यापर्यंत पोहोचताना दिसत आहेत. बघा, जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हा ऑफिशियल आकडा आहे पुणे जिल्हा परिषद पुणे प्राथमिक शिक्षण विभागाचा. यामध्ये शून्य शिक्षकी शाळा म्हणजे अशा शाळा ज्या ठिकाणी की शिक्षक उपलब्ध नाही म्हणजे जागा रिक्त आहेत अशा प्रकारच्या जागांची जी संख्या आहे ती तालुका वाईज आणि गाव निहाय यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ती यादी बघा, तुम्हाला या ठिकाणी सांगतो पुणे जिल्ह्यामध्ये जो भोर तालुका आहे त्या ठिकाणी 44 शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी विद्यार्थी तर आहेत परंतु जे आहे एकही शिक्षक उपलब्ध नाही म्हणजे शून्य शिक्षक आहे. हवेलीमध्ये जर आपण बघितलं तर एक शाळा आहे. इंदापूर तालुक्यामध्ये एक शाळा आहे जी की मराठी माध्यमाची आहे. जुन्नर तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर 5 शाळा आहेत, त्यापैकी मराठीच्या 4 आणि उर्दू माध्यमाची एक शाळा आहे. त्यानंतर खेड हा जो तालुका आहे त्या ठिकाणी 26 शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी शून्य शिक्षक आहेत, ह्या सर्व मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. मावळ तालुक्यामध्ये 9 शाळा आहेत. मुळशीमध्ये जे आहे त्या ठिकाणी 20 शाळा आहेत. शिरूर तालुक्यामध्ये 1 शाळा आणि वेल्हे तालुक्यामध्ये 16 शाळा. म्हणजे एकूण जर का आपण गृहित धरलं तर पुणे जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये 123 शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी एकही शिक्षक उपलब्ध नाही म्हणजे शून्य शिक्षकांची संख्या आहे. आता शिक्षकांची नव्हे तर ही शाळा आहेत, आता त्या शाळांवर एक्झॅक्टली शिक्षकांची किती किती पदं सँक्शन आहेत ते बघूया. हे बघा, ही तीच यादी आहे. यामध्ये जर का आपण बघू शकत असाल, पूर्ण अनालिसिस तर मी या ठिकाणी करणार नाही पण थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की या ठिकाणी 1 नंबरची शाळा आहे. जिल्हा परिषद जी आहे खोरपडेवाडी या ठिकाणची ही शाळा आहे, त्याचा युडायस नंबर वगैरे तुम्हाला दिसत आहे. विद्यार्थी संख्या आहे 7 आणि सँक्शन जी पोस्ट आहेत म्हणजे संच मान्यतेनुसार या ठिकाणची जी पदं आहेत 2 पदं मंजूर आहेत परंतु अवेलेबल शिक्षक एकही नाही. अशा या तुम्हाला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे जे आहे दोन दोन पदं खूप साऱ्या शाळांवरती सँक्शन आहेत परंतु जे आहे या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नाही आणि सरकार देखील लवकरात लवकर भरती या ठिकाणी करत नाही. त्यासाठी आपल्या सर्वांना एकजूट होऊन या ठिकाणी जे आहे सरकार विरोधामध्ये आंदोलन उपोषण किंवा काही ना काहीतरी भूमिका या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. एकूण जर का आपण या ठिकाणी बघू शकत असाल तर 123 शाळा आहे की ज्या ठिकाणी शून्य शिक्षक आहे. आता या ठिकाणी सँक्शन पदं किती आहे तर 236 पदे आहे. म्हणजे ही जी पदं आहेत ती आपल्या लक्षात येऊन गेलेली आहे की पुण्यामध्ये बऱ्यापैकी पदं यावेळेस येणारच आहे. इथं झाली शून्य शिक्षकांची संख्या असलेल्या शाळा. याच्या व्यतिरिक्त जी काही संच मान्यता सध्या चालू आहे संच मान्यतेनंतर भरपूर पदं या ठिकाणी रिक्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यातल्या त्यात जर का आपण बघितलं आणखीन एक जिल्हा, या ठिकाणी बघा अमरावती जो शिक्षण अधिकारी ऑफिस आहे त्या ठिकाणी एक माहितीचा अधिकार टाकलेला आहे एका कॅन्डिडेट्सनं आणि त्यांना मिळालेली ही माहिती तुम्हाला या ठिकाणी आपण दाखवत आहोत. बघा, एक अनालिसिस खूप छान प्रकारे आहे. काय सांगितलं बघा, तुम्हाला वरती दिसत असल्याप्रमाणे शिक्षण विभाग पंचायत समिती अमरावती 31 डिसेंबर 2022 या दिवशीचा जो आहे रिक्त जागांचा अहवाल आहे या ठिकाणी. आता अहवाल असा दिलेला आहे त्यांनी की पंचायत समिती अंजनगाव सुरजीमध्ये या ठिकाणी गणित विज्ञान विषयांचे 2 पदं रिक्त आहेत, विज्ञान विषयाचे 8, त्यानंतर जे आहे सोशल स्टडीजच्या 1, अशा एकूण जे आहे आपण सांगू शकतो की 8 पदं रिक्त आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर मोर्शीमध्ये दाखवलं आहे त्यांनी
मोर्शी आता हे मी एकेका पदाचं या ठिकाणी अनालिसिस या ठिकाणी करणार नाही, परंतु एकूण तुम्हाला आकडा सांगतो. मोर्शीमध्ये फक्त ही जी गोष्ट आहे पदवीधरची सांगत आहे, ठीक आहे. पदवीधर कारण यांनी मागणी काय केलेली आहे तर बघा, आपण मागितलेली जिल्हा परिषद अमरावतीमधील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग 6 ते 8 पदवीधर शिक्षकांची रिक्त पदनिहाय विषयनिहाय उपलब्ध असलेली रिक्त पदांची माहिती. म्हणून तुम्हाला सांगतो 6वी ते 8वीची जी काही पदवीधरची पदं आहेत ती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जात आहे. एक मिनिट, हे मी तुम्हाला मिटवून दे आहे ना, महत्वाची जी माहिती आहे त्याला हायलाइट करून देतो. हे बघा, अंजनगावमध्ये 11, त्यानंतर मोर्शीमध्ये 10, त्यानंतर नांदगाव खंडेश्वरमध्ये 6, त्यानंतर अमरावती प्रॉपरमध्ये 9, दर्यापूरमध्ये 9, चांदूर बाजारला 4, चांदूर रेल्वेला 8, धामणगाव रेल्वेला 3, वरुडला 10, अचलपूरला 11, त्यानंतर जे आहेत तिवसामध्ये 6, भातकुलीमध्ये 8, चिखलदऱ्यामध्ये 19, धारणीमध्ये जे आहे 143. म्हणजे एकूण जर का अमरावती जिल्हा परिषदेमध्ये 6वी ते 8वीची पदवीधरांची फक्त जर का संख्या बघितली तर ती संख्या आहे 257. म्हणजे एकूण जर का आपण अनालिसिस करतो आहोत, कोणत्याही जागांचा आपण आकडा मागवला सरकारला तरी देखील तो भरपूर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आकडा मिळत आहे. या ठिकाणी जे आहे तुम्हाला जन माहिती अधिकारीचा स्टॅम्प आणि शिक्का देखील दिसत आहे. एकूण सांगायचा मुद्दा हा आहे की भरपूर प्रमाणावरती जागा महाराष्ट्रामध्ये रिक्त होणारच आहे. आता संच मान्यता सध्या चालू आहे, ठीक आहे. संच मान्यता चालू आहे आणि त्यामध्ये 15 तारीख ही शेवटची गृहीत धरली जाणार होती. त्या संदर्भामध्ये जी आहे एक बातमी आज सकाळपासून जी आहे सोशल मीडियावरती या ठिकाणी फ्लॅश होताना दिसत आहे. पुढारी न्यूजपेपरची ही जी न्यूज आहे की राज्यातील 50,000 शिक्षक अतिरिक्त होतील, त्यामागे नेमकं सत्यता काय आहे? कारण या ठिकाणी ते सांगतात की 30 नोव्हेंबरच्या विद्यार्थी आधार नोंदणी वैधतेवर होत आहेत सेवक संच. आता याचं थोडंसं वाचन करूया, नंतर मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली काय आहे. राज्यातील शाळांचे सेवक संच देण्याची सुरुवात 16 मे पासून झाली आहे. मात्र हे सेवक संच देताना 30 नोव्हेंबरच्या विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचा विचार केला जात आहे. 30 नोव्हेंबरला 80% विद्यार्थ्यांचे आधार वैध असतील तर त्या शाळांना सुधारित वेतन संच दिला जाणार आहे. शासनाने लावलेल्या या नव्या नियमामुळे राज्यात जवळपास 40 ते 50 हजार शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता यामध्ये जे आहे दोन गोष्टी आहेत की 15 मे 2023 पर्यंत या शाळांना अल्टिमेटम देण्यात आलं होतं की आपण आपल्या शाळेमध्ये जेवढी पटसंख्या आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं आपल्या आपल्या स्तरावरून आधार व्हॅलिडेशनचं काम कम्प्लीट करावं. परंतु अनफॉर्च्युनेटली वेगवेगळ्या कारणांमुळे त्यामध्ये टेक्निकल इश्यू देखील इन्क्लूड आहे, त्यामुळे जे आहे 100% आधार कार्डची नोंदणी होऊ शकलेली नाही. त्यामध्ये जे आहे अजूनही आकडा बाकी आहे, कारण जवळपास जे आहे 13% विद्यार्थी बाकी आहे महाराष्ट्रामध्ये. 13% म्हणजे 87% आधार व्हॅलिडेशनचं काम कम्प्लीट झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. जे काही 2,13,00,000 विद्यार्थी यांची नोंद झालेली आहे, नोंद म्हणजे पटसंख्या 2,13,00,000 एवढी आहे. त्यापैकी जवळजवळ जे आहे 87% काम व्हॅलिडेशनचं कम्प्लीट झालेलं आहे. आता ते 13%मध्ये खूप सारे प्रॉब्लेमॅटिक प्रकरणं आपल्याला पाहायला मिळतात आहे. त्यामुळे काय होणार आहे, जर तेवढ्या शिक्षकांची संख्या आपण गृहीत धरली तर साहजिक आहे 40 ते 50 हजार शिक्षकांची जी पदे आहेत ती अतिरिक्त होणार, यामध्ये कोणताही वाद नाही. आता त्यावरती उपाय म्हणून काय केलं जाऊ शकतं, तर आपल्या अभियोग्यता धारकांच्या वतीने म्हणा किंवा काही ज्या शिक्षक संघटना आहेत त्या शिक्षक संघटनांच्या वतीने एक मागणी केली जात आहे की आपण जे आहे आधार व्हॅलिडेशनच्यावर आधारित संच मान्यता न फायनलाइज करता यापुढे जे आहे जी पटसंख्या आहे त्या पटसंख्येच्या आधारावरच संच मान्यता देण्याची कृपा करावी. कारण काय आहे, याच्या पूर्वी देखील म्हणजे मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पटसंख्येच्या आधारावरच या ठिकाणी संच मान्यता होत होती, परंतु यावेळेस पहिल्यांदा शासनाने निर्णय घेतलेला आहे की आधार कार्ड जेवढ्या विद्यार्थ्यांचे व्हॅलिड राहतील तेवढ्याच विद्यार्थ्यांच्या बेसिसवर शिक्षकांची संख्या आम्ही देणार आहोत. आणि तो खऱ्या अर्थाने जे आहे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक निर्णय आहे सरकारचा असं आपण म्हणू शकतो. कारण लाख प्रयत्न केल्याच्या नंतरही काही विद्यार्थ्यांचे आधार जे आहे व्हॅलिड होताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे किंवा जे आहे दुसरं ऑप्शन असं आहे की सरकारला जर आधारच हवे असतील तर किमान तुम्ही जे आहे 80% आधार व्हॅलिडेशन घ्या आणि काही विद्यार्थ्यांना माफ करा आणि मग दोघांचं इन्क्लूड करून जे आहे संच मान्यता द्या. अशा प्रकारची देखील एक मधल्या मार्गाने जे आहे मांडवलीच म्हणूया आपण त्याला, ती करण्यासाठी शिक्षण मंत्र्यांकडे वारंवार साकडे घातल्या जात आहे. आता त्यावर नेमकं काय डिसिजन होईल
ते आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळणारच आहे. परंतु हा जो आकडा आहे 40 ते 50 हजार विद्यार्थ्यांचा जे की अतिरिक्त होतील तो शिक्षकांचा सॉरी तर तो खूप मोठा आहे. त्यामुळे मला नाही वाटत आहे की एवढे शिक्षक हे सरकार अतिरिक्त करू शकेल. आणि त्यातल्या त्यात जर का आपण बघितलं जे की अंशतः अनुदानित आहेत, अंशतः अनुदानित म्हणजे ज्यांना फक्त 20%, 40%, 60% किंवा 80% यापैकी वेगवेगळ्या टक्क्यांवरती ते शिक्षक जॉब करतायत, असे शिक्षक जर का अतिरिक्त झाले तर ते सरळ सरळ जे आहे त्यांची सेवा समाप्त होत असते. कारण या ठिकाणी आपण नियमाला धरून जर का बघितलं तर जे अंशतः अनुदानित शिक्षक असतात त्यांना सेवा संरक्षण नसतं. सेवा संरक्षण नसतं म्हणजे काय आहे, तर ते जर अतिरिक्त झाले तर त्यांची सेवाच पूर्णतः समाप्त होणार आहे, त्यांचं समायोजन दुसऱ्या शाळेमध्ये होऊ शकणार नाही. अशा शिक्षकांची संख्या जवळपास 10,000 आसपास पाहायला मिळत आहे आणि ही एक आपल्यासाठी जी आहे खतरेची घंटीच आहे. त्यामुळे शासन स्तरावरून देखील प्रयत्न केले जात आहेत या संदर्भामध्ये. बघा ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या गट शिक्षण अधिकारी ऑफिसच्या अखत्यारीमधल्या शाळांमध्ये आधार कार्डचं काम बाकी आहे त्यांना जे आहे अशा प्रकारच्या नोटिसा देण्याचं काम देखील शासनानं सुरू केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की मुखेड जे की तालुका मुख्यालय आहे, जिल्हा नांदेड आहे, या ठिकाणच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी नोटीस दिलेली आहे संबंधित शाळांना ज्यांचे ज्यांचे आधार कार्डचे काम जे आहे ते पेंडिंग आहेत असे. तर या ठिकाणी जे आहे मी माझ्या तालुक्याचं जरी बघितलं तर माझ्या तालुक्यामध्ये अशाच प्रकारच्या ज्या नोटीस आहेत त्या आम्हा लोकांना पाहायला मिळालेल्या आहेत आणि त्यावरती शिक्षक जे आहेत ते आपल्या आपल्या परीने सर्वतोपरी काम करतच आहे. त्यामुळे सध्या तरी आपल्याला येणारे काही दिवस या ठिकाणी शांतता ठेवायची आहे. कारण अजूनही आपल्या शिक्षण मंत्र्यांचं ऑफिशियली या संदर्भातलं कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही. आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर ते सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहे. ते परत आल्यानंतर ते या गोष्टींचं अनालिसिस करतील आणि आपल्याला नेमकं आता पुढची भूमिका काय ठरवता येईल ते काही दिवसांमध्ये कळणारच आहे. हा सध्याच्या घडीचा जर आपण आकडा जर बघितला लाईव्ह की किती विद्यार्थी आहेत हे बघा 378,871 एवढेच विद्यार्थी आजच्या घडीला असे आहेत की ज्यांच्या आधार कार्डची जी माहिती आहे ती सरळ पोर्टलमध्ये म्हणजे विद्यार्थी पोर्टलमध्ये या ठिकाणी पुटअप करण्यात आलेली नाहीये. म्हणजे 2,13,00,000 3,78,000 एवढेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा आधारचा डेटा या ठिकाणी टाकण्यात आलेला नाही. म्हणजे एकूण तो टक्का होतो 1.77%. म्हणजे आता ऍक्च्युअल जे आहे 0.25% विद्यार्थी संख्या बाकी राहिलेली आहे ज्यांच्या आधारची माहिती पवित्र पोर्टल या ठिकाणी जे आहे स्टुडंट पोर्टलला अपडेट करण्यात आलेली नाही. अपेक्षा व्यक्त करूया की सर्व काही जी प्रकरणे आहेत ते लवकरात लवकर दूर होऊन जातील आणि जी मागणी केली जाते आहे की पटसंख्येच्या आधारावर संच मान्यता करावी ती मागणी लवकरात लवकर मान्य होईल. आपल्याला नेमकं काय वाटतंय या संदर्भामध्ये, आपण जी काही मागणी करतो आहोत ती योग्य आहे का, त्याविषयी नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कारण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपल्या अपयोग्यता धारकांनी कलेक्टर थ्रू शिक्षण मंत्री यांना जे आहे निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाचा विषय देखील असाच आहे की पटसंख्येच्या आधारावर संच मान्यता करून 55,000 किंवा 50,000 शिक्षकांची पदे तात्काळ भरणे बाबत. आणि तो मुद्दा मलाही आवडलेला आहे त्यामुळे मी देखील बऱ्याच प्रमाणावरती विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं. त्या गोष्टीला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्या सर्वांचं आपण सर्व अभियोग्यता धारकांच्या वतीने नक्कीच आभार व्यक्त करूया.